सरगम तुझ्याच साठी या कार्यक्रमात मी ज्योत्स्ना चांदगुडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन व आद्य मराठी गझल गायक म्हणून कविश्रेष्ठ सुरेश भट यांनी गौरवलेले गायक संगीतकार सुधाकर कदम यांच्या निवडक बंदिशीवर आधारित मराठी गीतगजलांच्या बहारदार मैफलीचा हा कार्यक्रम या ठिकाणी युनिव्हर्सल पोएट्री फाउंडेशनने आयोजित केला आहे. कला वैदर्भी निर्मित सरगम तुझ्याचसाठी या कार्यक्रमात स्वरमंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व गायक वादक कलाकारांचं आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व रसिकांचं मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत. सुस्वागतम. कला वैदर्भी आणि युनिव्हर्सल पोएट्री फाउंडेशनतर्फे आपल्या सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत. सुधाकर कदम गेल्या 20-21 वर्षापासूनचा माझा मित्र, अगदी सुरुवातीला देखील पुण्यामध्ये आणि पुण्याबाहेर त्यांना अनेक कार्यक्रम केलेले आहेत, परंतु बऱ्याच वर्षाची मला वाटतं गॅप त्यामध्ये असल्यामुळे कदाचित काही लोकांना सुधाकर कदम हे नाव नवीन वाटेल. परंतु सुरेश भट यांनी ज्यावेळेला मराठी गझल रुजवली आणि सर्वत्र पोचवायला सुरुवात केलेली होती त्याच काळामध्ये मी इलाई जमादार, संगीता जोशी, प्रदीप निफाडकर, रमण रणदिवे अशी काही मंडळी पुण्यामध्ये गझल लिहायला आम्ही नुकतीच सुरुवात केली होती. जसे नवीन गझलकार नवीन गझल लिहित होते त्याच वेळेला गझल गायली जावी म्हणजे उर्दू गझल ज्या पद्धतीनं गायली जात होती, मेहदी हसन हे नाव त्यावेळेला खूपच लोकप्रिय होतं. त्यावेळेला सुधाकर कदमनी आरणीसारख्या ठिकाणी राहून सर्वप्रथम मराठी गझल गायनाचे कार्यक्रम सुरू केले. म्हणून खऱ्या अर्थानं आद्य मराठी गझल गायक जे आहे हे सुधाकर कदम यांना सार्थपणे शब्द सुरेश भटांनी वापरले की सुरुवातीच्या काळामध्ये मराठी गझल गायनाचे कार्यक्रम रुजवण्याचं काम हे सुधाकर कदमनी केलेलं आहे आणि म्हणूनच तो आद्य मराठी गझल गायक पण आहे. आणि मराठी मेहदी हसन ही जी पदवी किंवा जो गौरव सुरेश भट यांनी त्यांना दिलेला आहे तो सार्थ आहे ते तुमच्या लक्षात येईल. अनेक मराठी गझलांना गीतांना त्यांना चाली दिलेल्या आहेत, त्यातलाच हा कार्यक्रम सरगम तुझ्याच्यासाठी. कदाचित सुधाकर कदम हे संगीत शिक्षक, आरणीसारख्या ठिकाणी त्यांनी गांधर्व महाविद्यालय म्हणून संगीत विद्यालय सुरू केलं सर्वप्रथम, त्याला आज 25 वर्ष मध्येच पूर्ण झाली. तिथे बरेच शिष्यही त्यांनी तयार केले आणि शेकडो म्हणजे मराठी गझलचे कुणी नाहीत एवढे कार्यक्रम सुधाकर कदमनी सादर केलेले आहेत. आरणीसारख्या छोट्या गावातून इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वदूर महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम केले, पुण्यातही त्यांनी केलेले आहेत. 10-15 वर्षापूर्वी ज्यांनी सुधाकरला ऐकलेलं असेल त्यावेळेला हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही ह्या गझलची जी बंदिश आहे ती कित्येकांना नक्की आठवत असेल. किंवा मस्ती ते गीत गारे देतील साथ सारे, झिंगतो मी कळेना कशाला, यासारख्या अनेक गझल आहेत की ज्या गझलांच्या चाली ज्यांच्या बंदिशी ह्या लोकांच्या त्यावेळी ज्यांनी ऐकलं असेल त्यांच्या मनात आजही रिंगाळत असतील. सुधाकर कदम जसा गायक आहे तसा संगीतकारही आहे. त्याच्या नावावर अनेक कॅसेट्स आहेत, भक्तिगीतांच्या कॅसेट्स आहेत. तो खरं तर उत्तम आयोजक पण आहे. आरणीसारख्या ठिकाणी अनेक संगीताचे कार्यक्रम त्यांना आयोजित केलेले आहेत आणि मुख्य म्हणजे तो पत्रकारही आहे. म्हणजे पत्रकारितेचं तो आरणीसारख्या ठिकाणी पत्रकार संघाचा अध्यक्ष पण होता पूर्वी, सांगण्यासारखं त्याच्याविषयीचं खूप आहे. परंतु त्यांनी दिलेल्या ज्या बंदिशी आहेत
त्या आजच्या या सर्व रसिकांना नक्कीच आवडतील असा विश्वास वाटतो. आणि मला असं वाटतं की थोडंसं आपण जोरदार टाळ्या देऊन या सर्व कलाकारांचं कौतुक नक्की करावं, कारण मी त्याला म्हणालो होतो की आमच्या म्हणजे तो म्हणला होता की त्यावेळेला जे रसिक होते तेच रसिक आजही आहेत का, तर मी म्हणलं नाही, त्यापेक्षा जास्त चांगले रसिक सध्या पुण्यामध्ये तयार झालेले आहेत, ते घरी जाऊन टाळ्या वाजवत नाहीत, इथल्या टाळ्या इथेच देतात. तर सुधाकर कदम, भैरवी कदम, त्याची मुलगी दुसरी रेणू कदम, निषाद, हे सर्व म्हणजे त्याचा जो संगीताचा वारसा आहे तो पुढे नेण्याचं काम त्याची ही तीनही मुलं करतायत. आणि असा हा एक संगीतने वारसा लाभलेलं हे कुटुंब आज संपूर्णपणे तुमच्या समोर आपली कला आणि आपल्या गझल सादर करण्यासाठी आलेलं आहे. आपण त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू. आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सर्व कलाकार आहेत त्यांचं पण पोएट्री फाउंडेशन आणि कला वैदर्भी आणि आपल्या सर्व रसिकांचंही मी स्वागत करतो. आणि विशेष स्वागत मला आज करायला नक्की आवडेल ते म्हणजे आमच्या कवी नारायण कुलकर्णी कवठेकर, महाराष्ट्रातलं एक कवी म्हणून मोठं नाव आहे. आजच्या कार्यक्रमाचं निवेदनही तो करणार आहे. मी त्याला विनंती करेल की त्यांनी आता रंगमंचावर येऊन बसायला हरकत नाही. कवी नारायण कुलकर्णी कवठेकर, निवेदक म्हणून तुम्ही अनेकदा ह्या कवीला ऐकलं असेल. नंदीबैल नावाची त्याची कविता सर्वदूर लोकप्रिय आहे. कवी नारायण, तर अशा या सर्व कलाकार स्थानापन्न झालेले आहेत. कार्यक्रमाला आपण थोडंसं सर्व पाहुण्यांचा सत्कार करून सुरुवात लगेचच करणार आहोत कार्यक्रमाला. या सर्व आयोजनांचं ज्यावेळेला हे मराठी गझल आता खऱ्या अर्थानं रुजलेली आहे परंतु त्याला पोचवण्याचं काम अनेक गझल गायकांनी केलेलं आहे, त्यातलंच सुधाकर कदम आहे. सुधाकर कदमच्या बाबतीमध्ये मला एक सांगावं असं नक्की वाटेल, तो असं कदाचित असंच म्हणत असेल मराठी गझल पोचवण्याच्या संदर्भामध्ये की सिर्फ हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही, सिर्फ हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही, मेरी कोशिश आहे की सूरत बदलली चाहिए. तर मराठी गझलचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम जसं सुरेश भटांनी केलं तसं मराठी गझल गायनाचं एक चेहरा वेगळा स्वतःचा स्वतंत्र असा चेहरा घेऊन मराठी गझल गायन देखील आपल्या समोर येत आहे. अनेक गझल गायक आहेत, सुधाकर कदमचा अर्थातच जी स्टाईल आहे ती वेगळी आहे, ती आता तुम्ही ऐकालच. तर आपल्या सर्वांचं, सर्व कलाकारांचं आणि आपल्या सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत, धन्यवाद. सुधाकर कदम, भैरवी कदम, रेणू कदम, निषाद कदम, नारायण कुलकर्णी कवठेकर आडवरे कदम आणि इतर सर्वजण त्यांचे सहकारी यांच्या गीत संगीताचा हा सोहळा सुरू होत आहे. एका भावयात्रेला ही एक सुरुवात होते आहे. आता इतके कदम कुटुंबीय इथे गात आहेत, कोणाला घराणेशाहीचा हा एक नवीन आविष्कार आहे की काय असं वाटण्याची शक्यता आहे. परंतु घराणेशाही आतापर्यंतचा अनुभव असं सांगतो भारतातला, ती राजकारणातली असेल तर मग सामान्य माणसाच्या कपाळाला आठ्या पडतात, परंतु संगीताच्या क्षेत्रातली असेल तर ती नेहमीच आनंददायक ठरलेली आहे. मग कुटुंबीय असोत, शिलेदार कुटुंबीय असोत की कदम कुटुंबीय असोत, एका कुटुंबालाच संपूर्णपणे संगीताचे वेद लागतात आणि आपला संगीताचा आनंद ते रसिकांना महाराष्ट्रभर वाटण्यासाठी तयार होतात, हीच एक मोठी घटना आहे. सुधाकर कदम यांच्या संस्थेचं नाव जरी कला वैदर्भी असं असलं तरी मला असं वाटतं की संगीताला प्रदेशाच्या मर्यादा नाही, संगीताला खरं तर भाषेच्याच मर्यादा नाहीत, तर त्याला प्रदेशाच्या मर्यादा कुठून असणार. तरी सुद्धा एक
आपल्या प्रदेशाचं म्हणून एक गावाचं म्हणून एक ओळख असते, एक आयडेंटिटी असते, एक अस्तित्व असतं. सुधाकर कदम अरणीसारख्या यवतमाळ जिल्ह्यातल्या एका छोट्या गावामध्ये ही साधना अनेक वर्षापासून करीत आहेत आणि हा प्रवास त्याचा हळूहळू जो विकासाकडे चाललेला आहे त्याच्यामध्ये त्याचे कुटुंबीय आणि मुली सहभागी झालेले आहेत. आता विदर्भापासून पुण्यामध्ये आल्याच्या नंतर आपल्या कलेचा आविष्कार इथल्या जाणकार आणि विचक्षण रसिकांसमोर ठेवावा असं त्याला वाटणं हे स्वाभाविक आहे. आदरणीय जळगावकर, माननीय कशाळकर साहेब, सन्माननीय श्रीकांत देशपांडे आणि इतर सर्व मान्य इथे जे उपस्थित झालेले आहेत ते केवळ सुधाकर कदम या व्यक्तीच्या प्रेमापोटी जमा झालेले नाहीत, तर त्याच्या कलाविष्कारावरती प्रेम करणारी ही माणसं आहेत आणि संगीताविषयी आस्था असलेली ही माणसं आहेत. हा कार्यक्रम इथे सादर होत आहे. या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य सांगता येईल की सहसा मोठे गायक जे असतात ते मोठ्या कवींच्या रचनांचा स्वीकार करतात आणि त्यांना चाली लावतात. आता ही गोष्ट स्वाभाविक जरी म्हटली तरी सुद्धा कुठेतरी सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणारी असते किंवा त्याची ती निदर्शक असते. इथे कदमांनी एक वैशिष्ट्य पाळलेलं आहे की जे कवी किंवा जे रचनाकार फारसे प्रसिद्ध नाहीत किंवा काही काही तर अजिबातच प्रसिद्ध नाहीत अशा कवींच्या रचनांना आपल्या स्वरांचा आणि सुरांचा साथ देऊन त्यांनी त्यांच्या रचनांचं सोनं केलेलं आहे. त्यांच्या रचनांची तारीफ मी करावी असं नाही. खुद्द सुरेश भटांनी सुधाकर कदम यांना मराठीचे मेहंदी हसन असं म्हणून गौरवलेलं आहे. आता सुरेश भट दुसऱ्या कुणाविषयी चांगलं बोलतात हीच खरं पाहिलं तर एक सांस्कृतिक घटना आहे महाराष्ट्रात. आणि त्यांच्या गजला त्यांना सांभाळत सांभाळत आणि त्यांना पसंत पडतील अशा पद्धतीनं सुधाकर कदम यांनी अनेक वर्षापासून सादर केलेले आहेत. त्याचबरोबर अनेक रचनाकार श्रद्धा पराते, ललित सोनुने, अनिल कांबळे तसं प्रसिद्ध आहे कारण तो युनिव्हर्सलच आहे. तर यांच्या रचना सादर करणे, त्या बंदिशी तयार करणे आणि त्यासाठी एक प्रकारची रिस्क घेणे, एक प्रकारे साहसच ते आहे गीत संगीताच्या क्षेत्रातलं. आता हा गीत आणि संगीताचा महोत्सव आपल्यासमोर सुरू होत आहे. मला असं वाटतं की गीत आणि संगीत हे माणसाच्या जन्मापासूनच त्याच्या सोबत आहेत. फार पूर्वी केव्हा तरी माणसाला असा शोध लागला की आपल्याला गळा आहे आणि मग त्यानं गायला सुरुवात केली आणि स्वरांचा जन्म झाला. केव्हा तरी तो लाकडं, लोखंड अशा वस्तू वाजवत होता आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की या आवाजामधून सूरही निर्माण होऊ शकतो. ही एक प्रकारची शोधयात्राच आहे की जी वर्षानुवर्षापासून हजारो लाखो वर्षापासून सुरू आहे त्या यात्रेचा एक आविष्कार इथे आपल्यासमोर येतो आहे. अनिल कांबळे यांची पाऊस ही कविता जी आहे अतिशय सुंदर चाल त्या कवितेला कमी वेळामध्ये सुधाकर कदम यांनी लावलेली आहे आणि भैरवी आणि रेणू दोघी जणी आपल्याला त्या पावसाच्या सरींचा आनंद देण्यासाठी नेत आहेत. पाऊस अनिल कांबळे यांचा, स्वर भैरवी आणि रेणू यांची, रचना संगीत चाल सुधाकर कदम. पूर किनारे बुडले मेरीत कंस पाऊस कुणी हे सास बहरुनी बुडले पाऊस साधन गोर नदीला पूर किनारे बुडले मेरीत कंस
चले